भारतीय विवाह संस्थेला समर्पित तुझा माझा जमेना। टीव्हीला पण आताच बंद व्हायचं होतं, मला अमोलला ती ऍड दाखवायची होती। आला अमोल, वर्णनच करून सांगते। अरे तू मैत्रिणीकडे जाणार होती, कॅन्सल झालं, तू घरीच आहेस? हो अमोल, दार लाव। हा अमोल, लवकर ये ना, पटकन लाव दार। बस बस, तुला खूप काय काय इंटरेस्टिंग सांगायचंय। मी म्हणते इंटरेस्टिंग सांगायचं आणि तू जांभळा देतोय, तुला काय वाटतं की नाही? अगं दोन दिवस सलग ऑफिस मध्ये काम करून मी घरी आलो ना, त्यामुळे ते महत्वाचं आहे का? तू ऐक माझं, मी ना टीव्हीवरती नाही, मी काय म्हणतो, मी खूप दमलोय आणि झोप आली आहे। बाटली त्याला फक्त हवी असते, तो असं सुपर फास्ट स्पीडनी कार चालवतो ना, अशी लेफ्ट राईट करून करून ट्रकच्या वरनं खाल्लं ह्या साईडला त्या साईडला करून तो घुसवत असतो। मी तुला काहीतरी सांगते आणि तू झोपतोय अमोल? नाही, मी त्याचं डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करतोय, झोपलं कोण? बरं, तर ना त्याची गाडी अशी फास्ट जात असते ना, वाव अमोल, काय मजा येते माहितीये तुला? नुसतं बघतानाच एवढी मजा येते। आपण तू पण अशी फास्ट गाडी चालव ना, आपण असं BMW किंवा अशी कुठली तरी गाडी जाऊ, फास्ट जाऊया ना अमोल, फास्ट जाऊया आणि असं धडकूया म्हणजे ऍक्सिडेंट होईल। गप्प बस, काळी जीप तुझी, काही ऍक्सिडेंट वगैरे होणार नाहीये। बरं ठीक आहे, आपण BMW नाही तर साधी गाडी घेऊया ना। नाही मी काय म्हणतो, खर तर ना माणसानी चालत फिरायला पाहिजे। आता पूर्वीच्या काळी अण्णाजी तुम्ही चालत फिरायचा ना, त्यांच्याकडे गाडी होती पण तरी ते चालत फिरायचे। गाडी चालायची नाही ही गोष्ट वेगळी, पण तरी चालत फिरायचं हे महत्वाचं आहे। कसं आहे आता एक कंट्री आहे जिथे आठवडाभर माणसं चालत फिरतात, एकच दिवस फक्त गाडी काढायची। अमोल ती कंट्री इंडिया नाहीये। बर ठीक आहे, आपण विकत नको घेऊया, आपण आपण भाड्याची गाडी घेऊया ना। आयडिया सुचली मला, तुला आठवतं का लहानपणी ना आपल्याकडे अशी एक सायकल असायची, असं ना इथे असं वरती त्याला दांडायचं, त्याला आपण मजा यायची त्याच्यामध्ये। खर तर ना आपण अशी पायाला चाकं लावून तसंच फिरलं पाहिजे। बर ठीक आहे, ते जाऊ दे, आपण असं करूया ना, आपण स्कूटर घेऊया सगळ्यात कमी बजेट मध्ये। स्कूटर नाही पळत एवढी, पळेल अगं, नाही पळत सांगतो ना मी, पळवूया आपण। डोकं खाऊ नको तू माझं। अमोल अमोल फास्ट जाऊया ना प्लीज, किती मजा येते तुला माहितीये, थ्रिल ऍडव्हेंचर, वाव। सरबत करतेस आपण, सरबत घे, तू विषय बदलू नकोस अमोल, तू करून आण सरबत। काय बायकोस का तू? मी दोन दिवस ऑफिस मधून काम करून आलो आणि घरी आलेल्या तू मला सरबत करायला लावतेस, तू असं आणून द्यायला पाहिजे समोर। मी पण दोन दिवस घरी कामच करते, आरामात लोळत नाही पडले, कळलं ना? मी पण दमले, तू करून आण। कळलं मला, त्या टीव्हीवरच्या ऍडचं वर्णन करतेस त्याच्यावरून कळलं की काय करतेस दोन दिवस ते। तू करून आणणारेस की नाही सरबत? एक मिनिट, मी काही सरबत वगैरे आणणार नाही। अच्छा, म्हणजे आज संध्याकाळ भर तू मला हे पटवून द्यायचा प्रयत्न करणार आहेस का आता? असं काय अमोल, हे खूप इंटरेस्टिंग आहे, तुला कळत नाही? एक मिनिट, मी जरा फोन करतो।
आता कशाला करतोयस, नंतर कर ना. नाही मला आताच करायचं आहे. आला होता का कोणाचा? नाही नाही मला, मी करतोय. अमोल हॅलो. हा मी ऑफिस मध्ये परत येतोय. हो मला माहितीये मी 2 दिवस होतो, पण मला यायचंय, काय प्रॉब्लेम आहे का? मी हा बाय बाय. अमोल येतो मी. अमोल अमोल ऐक माझं. अमोल शी तुझा माझा जमेना. काय डॅडी का आले नाहीये? काय काय त्यांना 5 मिनिटं आधी मला फोन आला की ते खाली आहेत गेटवर. गेटवर ना वर यायला 5 मिनिटांच्या वर लागलाच नाही पाहिजे. त्यामुळे मला टेन्शन येते ते कुठे गेले असतील. हो तुला काही झालं असेल ना? अच्छा नाही तुझे डॅडी आहेत ना हिरवट आहेत. म्हणजे ग्रीन ग्रीन ती पारशीण भेटली असेल खाली बसले असते डोळा मारत. कोण पारशीण? आपल्या आपल्या सोसायटी मध्ये कोणी पारशीण नाहीये. बरं असू दे का येतील ना? नाही रे अमोल मला ना मला भीती वाटते जर लिफ्ट बंद असेल ना तर डॅडी पायऱ्याने एकदम सुपर फास्ट स्पीड ने येतील. मी त्यांना ते सांगितलं ना सगळं ऍडच वगैरे म्हणून ते फुल सुपर फास्ट स्पीड मध्ये जातात हल्ली सगळीकडे. बर मग काय पडले तर? अमोल पडले तर पडू दे ग. हा अग ठीक आहे ना, काय त्यांना कळतंय ते येतील. अमोल 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 मला ना आज पहाटे एक स्वप्न पडलं. पहाटे स्वप्न पडलं? हो. वा वा छान, पहाटेचे स्वप्न खरी होतात. अमोल काय? अरे वाईट स्वप्न होत. मला स्वप्न पडलं की डॅडी पडले कुठेतरी आणि त्यांना खूप लागलंय. हसतोय तू? अग नाही तू काळजी नको करू ग, कसं आहे पहाटेचं स्वप्न खरी नाही होत असं लोक बोलतात. तू दुसऱ्या वाक्याला कसं रे पलटी खाऊ शकतोस? आत्ता म्हणालास की खरी होतात आणि आत्ता म्हणतोस की खरी होत नाहीत. असं म्हणलं मी मगाशी? अमोल मला भीती वाटते, तू बघ ना जाऊन प्लीज, बघ ना जाऊन प्लीज. आले बेल वाजली. कंट्रोल कर ना, जरा ठेव ना कंट्रोल. मी तुमचा डॅडी नाही. ते कळलं. तो मी नव्हेच. तेही कळलं. काय कोण आहात? कोण तुम्ही सांगतो? कोणतरी तुमच्या खिडकीकडे पाईप वरून वर येते. बघा असं जाड आहे जीन्स पॅन्ट टी शर्ट तिथे सपाट मैदान आणि नाही ताई लिफ्ट चालू आहे. ताई बरोबर आहे ताई. अहो बाई तुम्ही खरं जाऊन बघा. हो मी बघते. अगं खेळू दे त्यांना, त्यांचं वय बघून येते. वॉचमन ने सांगितलं तुम्हाला कळवा, ते पोलिसांना आणि अग्निशमनला कळवताय. अहो कशाला कशाला एवढं? डॅडीच आहे ते. अहो असा एखादा वेडा माणूस पायप वरून वर यायला लागला, कळवायला नको का? मग मेंटल हॉस्पिटलला कळवा ना. जीतम जीतम जीवितम. अहो हसो वेडा घेऊ. मला हसू दे पहिल्यांदा. जीतम जीतम जीवितम. अहो हसतो एकदम वेडा वेडा घेऊ. मला वेडा म्हणणारा तू कोण रे वेडा? मी वकील आहे. वकील? मी ऍडव्होकेट किरकिरे. तू वकील आहे ना? तू रोज कोर्टाची बारी चढतो. हा वाटलं का तुम्हाला? नाही मला काहीच वाटलं नाही. मग बरोबर, आमच्याकडे एक म्हण आहे मराठी. कोणती? शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये. आणि हा रोज चढतो म्हणजे हा कोण? वेडा. आवरा ना. नॉनसेन्स. अरे गॉन केस, यांची केस बघून घेईन. बघून घेईन? अरे हे काय भाजी मार्केट आहे? शिळी आहे का ताजी आहे बघून घेईन म्हणतो. तू काय बघतो गपस? नाही काय लागलं ना तुम्हाला? म्हणजे नाही अजिबात नाही. इकडून आला ना तुम्ही? डॅडी तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं नाही ना? खाली मी काचेचे तुकडे पाईपचे तुकडे वगैरे असे पडलेले पाहिजे. नाही 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 डॅडींना काही लागलं नाही. हे फक्त ना आपलं हे काच फुटली आहे बाथरूमची, त्यानंतर पाईप तुटलाय आणि फरशी थोडी खचली. काय
काही झालेलं नाहीये, मी फक्त मस्त आहे बघ, अगदी तंदुरुस्त, तंदुरुस्ती की रक्षक. अरे आता मी फक्त 2 मजले चढून आलोय पायपाने, उद्या मी 8 मजले चढणार. लवकरच बिल्डिंगचं रिनोव्हेशन करायला लागणार. अमोल काय, माझ्या डॅडीचं कधीच कौतुक करत नाहीस तू, नेहमी त्यांना वाईट साईड बोलत असतोस. नाही तसं कौतुकास्पद काही करत नाहीत ना डॅडी. गप्प बस, सॉरी, असंच नेहमी माझ्या डॅडीना वाईट साईड बोलतोस ना, म्हणून तुझा माझं जमेना. तुझ्यापासून करमे ना. तुमचं दोघांचं काय ते एकदा पक्क ठरवा, मग मला बोलवा. असं बोल माझ्या डॅडी ना, आणि मग हे म्हण. अगं तुझा माझा जमेना. 4, 5, 6. डॅडी जरा पाय हलवा ना, व्यवस्थित करा ना जरा. हा गुड. हा बस 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 बस, एका वेळी येऊ दमाला. आम्ही रिटायर, आम्ही म्हातारे. अरे पण मी पण दाखवतो, हम भी कुछ कम नाही. अच्छा, म्हणून काल जिन्यानी यायच्या ऐवजी पायपावर ना आला. रिटायर माणूस, खावल्या वेळातले उद्योग. छान छान, ती माझी प्रॅक्टिस होती. कसली हो? अरे मी आता लॉन्चिंग करणार आहे, एका कंपनीचं प्रॉडक्ट करणार आहे. कंपनीचं प्रॉडक्टचं लॉन्चिंग? येस. काय करणार काय तुम्ही? मी तिसळा मजल्यावर ना उडी मारणार. काय? हा तिसळा मजल्यावर उडी मारणार? हा ही अशी. घसराल ना, पडाल खाली तुम्ही. घसरला काय? पॅराशूटची कंपनी आहे का? नाही नाही, ही साधीच कंपनी आहे, पण तिसऱ्या मजल्यावर उडी मारून तरुण दिसतो माणूस असं दाखवायचंय त्यांना. अच्छा 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 अच्छा. बर, मग त्याची सगळी तयारी करताय होय तुम्ही? नाही पण मग तुम्हाला लागलं, तुम्हाला काही दगा फटका झाला तर? छा छा, म्हणून तर प्रॅक्टिस करायची असते, प्रॅक्टिस केली की काय होत नाही. अच्छा अच्छा, पण मग रियालिटी शो असं काही दाखवणार का टीव्हीवर? आम्हाला पाहायला मिळेल का? हो हो. अरे म्हणजे काय, मी त्याचं असं कटिंग करून ठेवणार आहे, त्याची कॅसेट बनवून ठेवेन माझ्यासाठी बस, आणि मग ती तुला दाखवेन. वा वा, छान छान. अग काय 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 झालं इकडे? काय झालं? ये ये ये, बस 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 बस. काय झालं? बस बस बस. काय झालं तुला? पाय घसरला. पाय घसरला? अहो काय, हो काय पाय इसं घसरतो अजून सुद्धा? काय डॅडी माझाही घसरतो. अरे बापरे, सगळं खानदानच असं आहे का? अरे तसं नाही. काय झालं काय झालं, लागलं नाही ना? लागलं डॅडी, बघा ना काहीतरी. काय झालं आणि कोणाला घेऊन पडलीस? त्याला लागलंय का? हे गप्प बस ना अमोल. नाही म्हणजे तसं मला बर, काय काय झालं सांग मला. दुखतोय पाय. अच्छा, पडले आता ह्याला काहीतरी काहीतरी आपण, मी खूप सिरियसली घेऊ का ते? माधुरी तुला लागलं? अमोल मी डॉक्टरला फोन करतो. हा बरं बरं बरं. अमोल इकडे 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 इकडे. डॉक्टर कशाला? अरे इकडे रे, इकडे एवढा सिरियस होऊ नको. इकडे डॉक्टर नको, मी आहे ना. तुम्ही? हा काय करणार तुम्ही? मी तिला बरोबर अगदी व्यवस्थित करतो. नको, तुमचे उपाय खूप झाले मस्त डॅडी. नको, मागच्या वेळी माझं डोकं दुखत होत, मला गुडघा चेपत बसायला सांगितलं. मग काय चुकलं सांग मला. अमोल माझं काय चुकलं सांग. हे बघ, आता डोकं कशा नाही दुखतं? डोक्यात मेंदू असतो, त्याच्यावर ताण पडतो आणि मग डोकं दुखतं. आता एखाद्याचा काय करायचं डॅडी? बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्यापेक्षा गरम पाणी घेऊन येते. गरम पाणी, गरम पाणी. त्यापेक्षा काहीतरी पेन किलर किंवा असं काहीतरी लगेच रिलीफ मिळेल असं लोशन वगैरे आण ना प्लीज. लोशन? लवकर 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 घेऊन ये. अरे म्हणजे ती लवकर बरी होईल आणि माझा स्टंट बघायला लवकर खाली येईल. डॅडींचा स्टंट? अगं तुला डॅडींनी सांगितलं नाही का? मला कळलं मला कळलं, तू मला पटवायचा प्रयत्न करत होती स्टंट करायला, मला काही पटलं नाही म्हणून तू डॅडींना पटवलं. आता मी असं करू का, आपण ना दवंडी पिटूया. कोणाला मारायला चाललायस? अरे कोणी मला ढकललं वगैरे नाही, मी अशीच पडले. दवंडी दवंडी म्हणजे आता मराठी तुला कसं कळ? अरे बाजा घेऊन, नाही नाही भोपू घेऊन असं सगळ्या एरियामध्ये. कोण भोपू? स्पीकर 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 घ्यायचं आणि एरिया सांगायचं सगळं. अरे मग सोपं मराठीत बोल ना. चुकला माझं, सॉरी हा, सॉरी मराठीत बोलत होता. बरं मग तसं करूया का, की डॅडी तिसा मधल्यावर उडी मारणार आहेत, ये स्टंट. वा मस्त मस्त पब्लिसिटी मिळेल डॅडीना. मग मी अशी तिसाव्या मजल्यावरून उडी मारणार. संचालक MTDC. MTDC म्हणजे
मागाल ते देऊ डॉट कॉम पिन पासून पियानो पर्यंत मोलकरणी पासून मंत्र्यापर्यंत जे पाहिजे ते पाहिजे तेव्हा पाहिजे ते देतो. अरे वा वा वा, पण इथला पत्ता कोणी दिला? तुमचा पत्ता कट करण्यासाठी आलोय. माझा पत्ता म्हणजे ते प्रॉडक्ट लॉन्चची जंप आहे ना, ते करायची. मला कॉन्ट्रॅक्ट मिळालाय. तुला तुला कोणी दिलं? म्हणजे म्हणजे तू माझी उडी खेचलीस, तुझी नांगीच ठेचतो. अमोल अमोल, डॅडी बघ ना कसे पडतात ते पडले. तर तू का एवढा थंड शांत बसलायस? आणि मला सांग, तू हात का मिळवलास त्यांच्याशी? असं झालं, त्यांनी हात मिळवला माझ्याशी. हो हो अमोल, म्हणजे तूच माझ्या डॅडींचा पत्ता कट केलायस. हो ना अमोल, खरं सांग. हो, का केलंस असं? अग कसं आहे, मला असं खरंच वाटत नव्हतं की डॅडींनी असं कुठल्या तरी रियालिटी शो मध्ये भाग घ्यावा ज्याच्यामध्ये असं काहीतरी स्टंट करायचं असं. हे पा, जर का डॅडी वरून खाली पडताना त्यांना काही लागलं असतं आणि जर का नुकसान झालं असतं त्यांचं, तर आपल्यालाच काहीतरी त्रास झाला असता ना. मी तुझ्या डॅडींचाच विचार केला ग, असं काय ग तू करतेस? मी पहिले तुझ्या डॅडींचा विचार केला तर आणि तू मला असं म्हणतो? अरे पण मला सवय नाहीये ना, तू कधी माझ्या डॅडींचा चांगला विचार करतच नाही. पण मी आता केला ना ग. असं का ग, मला सुद्धा आवडतात डॅडी, मी सुद्धा त्यांचा आदर करतो खूप. हो खरंच, नाही पडू नकोस तू, मी खरंच आदर करतो त्यांचा. हो त्यांना घेऊन येऊया. डॅडी तुम्ही कधी आलात? ओ डॅडी, अहो काय हा, मगाच पासून तुम्ही 10 वेळा या सोफ्यावर उड्या मारल्यात. हा लोन वर घेतलाय मी सोफा, अजून लोन फिटायचंय. उठा तुम्ही तिथून, उठा जावा, आत मध्ये जाऊन बसा. बरं बघ बघ, आता मला चांगलं म्हणत होता, आता लगेच मला घालवायला निघाला तो. अहो तसं नाही, पण हा सोफा खरंच मला काळजी वाटते हो त्याची. बरं सॉरी. शाबास. हे बघा, तुम्ही असे भांडू नका रे. तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते मी पूर्ण ऐकलंय, फक्त तुम्ही दोघांनी सुखाने संसार करावा असं मला वाटतं. नांदा सौख्य भरे. असं कसं ग तुझ्या वाचून कर मेना, कळलं का? तुझ माझ जमेना तुझ्या वाचून कर्मेना, तुझ माझ जमेना तुझ